गुजरातमध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं 22 ऑक्टोबर रोजी परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात्रेच्या समारोप कार्यक्रमात अहमदाबाद पोलिसांनी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. तसंच संविधानातील कलम 19 उल्लंघनाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनात गौरव पानोरेकर, नामदेव गुरव, शुभांगी आदित्य, प्रमोद हर्षवर्धन, समीर घारे, अजित कांबळे, विकास सत्यवादी, सरदार सावर्डेकर, माया जमदाडे, दयानंद कागलकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.